ज्यादा प्रण तुम्ही पुतळ्यांचं निरीक्षण केलं असेल, काही जुन्या लोखंडी वस्तूंचं निरीक्षण केलं असेल, काही पुलावरच्या लोखंडाचं निरीक्षण केलं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की पुतळ्यामचं जो व्यक्तीचा असेल त्याचे चेहरा त्या ठिकाणी चिप्पळ झालेला असतो किंवा लोखंड हे कळसत. आता लोखंडाचे गंजले, लोखंडाचे गंजले म्हणजे लोखंडाचे क्षर, मग अशाने आपल्याला धातूंचं क्षर होतं म्हणजे नेमकं कोणत्या धातूंचं होतं, कशामुळे होतं, त्याचं आपल्याला थोडक्यात आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आपल्याला माहिती झालं क्षरण म्हणजे गंजणे, लोखंडाचे गंजणे म्हणजे लोखंडाचे क्षरण. आता गंज चढतो म्हणजे काय, उघड्या हवेमध्ये जर लोखंड उघडे ठेवले तर हवेतील ऑक्सिजन आणि पाणी या दोन्ही घटकांमुळे लोखंड गंजतं. दोन्ही घटक महत्त्वाचे, लोखंड निवड हवेमुळे निवड पाण्यामुळे किंवा निवड ऑक्सिजनमुळे गंजत नाही, तर दोन्हीच्या सहाय्याने दोन्हीची अभिक्रिया होते आणि गंजते. आता गंजाचं सूत्र हे लक्षात घ्या, गेल्या वेळी परीक्षेला विचारलं गेलं होतं Fe2O3H2O हे गंजाचं सूत्र आहे. आता जसं लोखंड गंजतं तसं तांबे उघडे पाहिलं आपण पाहतो, तांबेचे आपल्या घरामध्ये एक आंघोळचं मोठं पसर भांडं त्याला गंगाळ असं म्हणतात, ते आपल्याला काळकुट झालेलं आपल्याला दिसतं, त्याला तांबिक प्रत्यय असं म्हणतात. मग ते का होतं, कारण की वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमुळे ते कॉपर कार्बोनेटचा थर तांब्याच्या भांड्यावर आपल्याला बसलेला दिसतो, म्हणून ते तांबिक प्रत्यय असं म्हणतात. आता तांबे हिरवेगार सुद्धा त्या ठिकाणी पडलेले असते तर ते कॉपर कार्बोनेटचं त्या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला असतं, त्याला तांबिक प्रत्यय असे म्हणतात. आता चांदीचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू या हवेतील हायड्रोजन सल्फाइड या वायूशी त्यांचा संपर्क आल्यामुळे ते काळवटतात, काळ्याकुट होतात आणि त्याच्यावर सिल्वर सल्फाइडचा थर त्या ठिकाणी आपल्या जमा झाला असतो. अशा रीतीने हे ॲल्युमिनियमचे म्हणजे चांदीचं या ठिकाणी क्षरण आपल्याला झालेलं दिसतं. त्याच तऱ्हेनं ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं, म्हणजे हवेतील ऑक्सिजनचा संपर्क येतो आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं. थोडक्यात ॲल्युमिनियमची भांडी सुद्धा या ठिकाणी काळवटतात आणि ते केवळ ॲल्युमिनियमच्या ऑक्सिडीकरणामुळे. मग आपल्याला या ठिकाणी क्षरण प्रतिबंध करता येईल का, तर करता येतं. क्षरण प्रतिबंध आपल्याला करता येतं क्षरांक्षम वस्तूवर, जी वस्तू क्षरांक्षम आहे. आता पाहिलं आपण लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, चांदी हे जर क्षरांक्षम वस्तू आहे, याच्यावर जर अक्षरण वस्तूचा थर दिला तर क्षरण होत आहे. आता उदाहरण आले तुम्ही मला सांगितलं की क्षरांच्या वस्तू चांदी घेतो, तर चांदीवर सोन्याचा थर आपल्याला पाहिजे बसवत आहे तो माहिती आहे, म्हणजे सोने हे अक्षरक्षम धातू आहे, चांदी हे क्षरक्षम धातू आहे आणि सोन्याचा थर चांदीवर दिला तर चांदीचं क्षरण आपल्याला रोखता येतं. अशा रीतीने लोखंडाचं गंजू नये म्हणून आपण आपल्या दरवाज्यामध्ये खिडक्यामध्ये जे गंजलेले आहे जे आसार आहे किंवा कॉम्पाऊंडला लावलेलं जे लोखंडाची डिझाईन आहे किंवा जी जाळी आहे तिला पातेला चांगला कलर डेकोरेट केलेला असतो, चांगला पेंट लावलेला असतो. पण तो पेंट हा कलर हा काही कालावधीकरता ठीक आहे, पूर्ण लाईफ पूर्ण जीवनभर तो पुरत नाही. 5-7 वर्षांनी किंवा 2-4 वर्षांनी हवेचा तापमानाने परत ते रंगाचे पापूत्र निघतात आणि तिथून परत लोखंड गंजणं सुरू होतं. किंवा लोखंडाचे जहाज आपण पाहतो, जहाजाचा लोखंडाचा भाग कायम पाण्यात भरला असतो तो गंजत नाही, पण तो गंजू नये म्हणून त्या ठिकाणी क्षरण प्रतिबंध केलेला आपल्याला आढळून येतं. मोठमोठ्या इमारती, मोठमोठे पूर्ण रेल्वेचे दादरे पाहा, त्या ठिकाणी लोखंडाचा कलर कसा केलेला आहे, वारंवार लोखंडाचा रंग दिला जातो, म्हणजेच हे क्षरण होत नाही. आणि आपण क्षरण होतं म्हणून टाळू पण शकत नाही, म्हणजे आपल्याला उपाय सुद्धा माहिती पाहिजे. आता पुढच्या तासाला आपण क्षरण प्रतिबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत.